ज्ञानदीप एकेडमी, इंडिया'स टॉप कोचिंग इंस्टीट्यूशन फॉर सिविल सर्विसेज प्रिपरेशन. Join us online to get most enriching experience from best faculty with excellent notes and specially designed courses. To join the batch, download ज्ञानदीप IAS Academy app from Google Play Store. For more information, contact 9511-280-465. नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि या सेशन मध्ये आपण काल झालेल्या युपीएससीचा जो प्रिलिम्सचा पेपर होता GS1 त्याचं डिस्कशन करतोय. बघूया एन्व्हायरमेंट सेक्शन मध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले होते आणि काय काय त्याची उत्तरं होती आणि संभाव्य तयारी तुमची पुढे काय असायला हवी. वळूया पहिल्या प्रश्नाकडे. पण त्याआधी काही इयरवाईज जर क्वेश्चन ट्रेंड तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही ही चार्ट रेफर करू शकता. इथे एक टेबल आहे की कोणत्या विषयातनं किती किती प्रश्न विचारले गेले होते. जर 22 चर्चा करायची झाली तर तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी एक बॅलेन्स्ड पेपर आपण याला म्हणू शकतो. तुम्ही बाकी वर्षांमध्ये बघितलं तर कुठल्या कुठल्या विषयामधनं जास्त क्वेश्चन होते, कुठे कमी क्वेश्चन होते. पण 2022 पेपर एकंदरीत आपण बघतोय की एक व्यवस्थित प्रत्येक विषयातनं थोडेफार प्रश्न आपल्याला इथे दिसून येतात. तर हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट एन्व्हायरमेंट जो सेक्शन आपण डिस्कस करतोय त्याचं जर सांगायचं झालं तर आपण इथे बघू शकतो काय काय प्रश्न जे आहे, किती प्रश्न एन्व्हायरमेंट मधून विचारली गेली होती. तर यावेळी जवळपास 20 प्रश्न जे आहेत एन्व्हायरमेंट या सेक्शन मधून विचारल्याचं आपल्याला दिसून येतं. आता इथे एन्व्हायरमेंटमध्ये फक्त एन्व्हायरमेंट नाहीये, इथे आपण ऍग्रीकल्चरची सुद्धा चर्चा करतोय. आता तुम्हाला माहिती असेल मागच्या काही वर्षांपासून युपीएससी बऱ्यापैकी एक बेसिक ऍग्रीकल्चरची जी अंडरस्टँडिंग असते त्यावर प्रश्न विचारत आहे. तर त्यातलेही काही आपल्याला प्रश्न जे आहे इथे दिसून येतात. तर बघूया काय काय प्रश्न आहे. सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्ही बघू शकता, दिस इज रिगार्डिंग वेटलँड, सॉरी दिस इज रिगार्डिंग मिथेन रिलीज. अँथ्रोपोजेनिक जे काही सोर्सेस असू शकतात मिथेन आणि नायट्रस ऑक्साईडचे त्यावर हा प्रश्न विचारलाय. अमंग द फॉलोइंग क्रॉप्स विच वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँथ्रोपोजेनिक सोर्स ऑफ बोथ मिथेन अँड नायट्रस ऑक्साईड. आणि ऑप्शन्स मध्ये कॉटन, राईस, शुगर केन आणि व्हीट ही ऑप्शन्स आपल्याला दिली होती. तर बघा यामध्ये सर्वांना माहिती असेल बेसिक तुमची जर प्रिपरेशन असेल ऍग्रीकल्चर मधनं कोणते कुठले मिथेन रिलीज होतो तर त्यामध्ये आपल्याला राईस एव्हरी वन नोज. पण मोस्ट ऑफ द टाइम आपलं डिस्कशन जे आहे ते मिथेनच्या रिलीज बाबत लिमिटेड असतं. नायट्रस ऑक्साईड बद्दल तुम्हाला फारच कमी सोर्सेसमध्ये मेन्शन दिसेल की जी पॅडी फील्ड असते किंवा धानाची शेती असते राईस कल्टिवेशन जे केलं जातं त्यामधनं मिथेन तर रिलीज होतोच होतो पण नायट्रस ऑक्साईड सुद्धा रिलीज होतो. ठीक आहे, तर यामध्ये प्रश्न जो 21 होता, दिस इज सेट 1, सॉरी सेट ए क्वेश्चन नंबर 21, त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी. देन अगेन ऍग्रीकल्चर मधला एक अतिशय कॉमन टॉपिक आहे पॅडी कल्टिवेशन किंवा राईस कल्टिवेशन जी एक्झिस्टिंगली केली जाते. जसं आपण पोल्युशनच्या संबंधात इथे आपण बघितला प्रॉब्लेम आहे मिथेन रिलीजचा, त्याला कमी करण्यासाठी एक नवीन सिस्टम जी आहे ती इंट्रोड्यूस केली गेली आहे मागच्या काही वर्षांमध्ये. दॅट इज सिस्टम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन. आणि सिस्टम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशनचे काय काय ऍडव्हान्टेजेस असू शकतात ते विचारलेले आहे. सो क्वेश्चन इज सिस्टम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन ऑफ कल्टिवेशन इन विच ऑल्टरनेट वेटिंग अँड ड्राईंग ऑफ द राईस फील्ड इज प्रॅक्टिस्ड इट रिझल्ट इन वॉट. पहिलं ऑप्शन स्टेटमेंट होतं रिड्यूस्ड सीड रिक्वायरमेंट, रिड्यूस्ड मिथेन प्रोडक्शन आणि रिड्यूस्ड इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन. तर यामध्ये काय काय ऍडव्हान्टेजेस असू शकतात ते आपल्याला विचारले आहे. तर सर्वात पहिला जो स्टेटमेंट आहे रिड्यूस्ड सीड रिक्वायरमेंट, तर बऱ्यापैकी सीडची जी रिक्वायरमेंट आहे ती आपल्याला इथे कमी होताना दिसते. दुसरं जे आहे रिड्यूस्ड मिथेन प्रोडक्शन, नक्कीच पाण्याचा वापर कमी होतोय तर मिथेनचं जे प्रोडक्शन आहे ते सुद्धा आपल्याला कमी होताना दिसून येईल. आणि त्यानंतर रिड्यूस्ड इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन सुद्धा आपल्याला इथे दिसून येतं. सो ऑप्शन डी 1, 2 आणि 3 जे आहे हे याचं करेक्ट आन्सर आहे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. हा एक थोडासा बाउन्सर टाइप क्वेश्चन होता, हार्डलीच आपली तयारी असते या सर्व विषयांमध्ये. तर यामध्ये विचारलेलं आहे विच वन ऑफ द फॉलोइंग लेक्स ऑफ वेस्ट आफ्रिका बिकम ड्राय अँड टर्न्ड इन टू अ डेझर्ट. आता असे जे प्रश्न असतात यामध्ये काही खूप तुम्ही गेस करू शकत नाही. जर तुम्हाला तो फॅक्ट माहिती आहे तर तुम्हाला आन्सर येईल, फॅक्ट माहिती नाहीये तर
तुम्हाला असे प्रश्न जे आहे स्किप करावे लागत असतील. उगाच अशा प्रश्नांमध्ये रिस्क घेण्यात अर्थ नसतो. सो या ठिकाणी बघा काय काय एक आयडेंटिफाय करायचं होतं. यू हॅड टू आयडेंटिफाय वेस्ट आफ्रिका, फाईन, आणि सोबतच ड्राय आणि डेझर्ट त्याचं झालेलं आहे अशा प्रकारचे स्टेटमेंट आपल्याला इथे दिसून येते. आता लेक व्हिक्टोरिया एक नावाजलेला लेक आहे, ऑल्सो हा वेस्ट आफ्रिकामध्ये नाही आहे, तर हे एक ऑप्शन असू शकत नाही. पण बाकीचे जे लेक्स आहेत, फॅग्युबिन असेल किंवा ऑग्युटा असेल, वोल्टा असेल, तर या बाबतीत आपल्याला बऱ्याचपैकी काही अंदाज नसेल किंवा माहिती नसेल. सो आन्सर सांगायचं झालं तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन बी, लेक फॅग्युबिन. तर हा जो लेक फॅग्युबिन आहे मागच्या काही वर्षांपासून चर्चेमध्ये आहे, कारण की बऱ्याच प्रमाणात लेकची ड्रॉइंग जी आहे ती आपल्याला दिसून येते. आता अशाच प्रकारचा एक प्रश्न जो आहे 2014 सुद्धा विचारला होता, इट वॉज रिगार्डिंग अरल सी. ठीक आहे, कारण की त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये अरल सी मध्ये खूप सारे इकोलॉजिकल चेंजेस जे आहे ते दिसून आले होते, ड्राइंग दिसून आली होती, तेव्हा सुद्धा हा प्रश्न विचारला होता. इथे सुद्धा तुम्हाला तशाच प्रकारचा पण आफ्रिकेमधला हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. आता मे बी यामध्ये आणखी एक डिसअग्रीमेंट असू शकतं की हा जिओग्राफीचा क्वेश्चन आहे की एन्व्हायरमेंटचा क्वेश्चन आहे, बट सिन्स इट इज रिगार्डिंग इकोलॉजिकल चेंज ड्राइंगची इथे चर्चा होते म्हणून आपण एन्व्हायरमेंटमध्ये कव्हर करतोय. अदरवाइज जिओग्राफी मॅपिंगचा प्रश्न सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. सो दोन्ही कॅटेगरीज मध्ये आपण याला ठेवू शकतो. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 30. तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की वेटलँड्स आणि लोकेशन त्यांची, तर बघूया वेटलँड्स आणि त्यांची काय काय लोकेशन आहे. पहिलं स्टेटमेंट आहे होकेरा वेटलँड पंजाब, दुसरं आहे रेणुका वेटलँड हिमाचल प्रदेश, रुद्रसागर लेक त्रिपुरा आणि सस्तम कोटा तमिळनाडू. तर यापैकी होकेरा जे आहे, होकेरा इज नॉट इन पंजाब, होकेरा जम्मू काश्मीर मध्ये आहे. त्यानंतर रेणुका वेटलँड हे हिमाचल प्रदेश मध्ये आहे, ते बरोबर आहे. रुद्रसागर लेक जे आहे त्रिपुरामध्ये आहे, आणि सस्तम कोटा जे आहे इट इज नॉट इन तमिळनाडू, अगेन हे आपल्याला केरळमध्ये दिसून येतं. तर यापैकी किती पेयर्स बरोबर आहेत ते विचारलेलं होतं, ओनली 1, 2, 3 की 4. तर ऑप्शन बी, दॅट इज ओनली 2 पेयर्स आर करेक्ट हियर. ठीक आहे, बघूया नेक्स्ट क्वेश्चन. करंट अफेअर्स मधला प्रश्न तुम्ही म्हणू शकता याला, किंवा एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा ठेवू शकता, दोन्ही कॅटेगरीज मध्ये हा डिस्कस होईल. सो क्लायमेट ऍक्शन ट्रॅकर सॉरी विच मॉनिटर्स द एमिशन रिडक्शन प्लेजेस ऑफ डिफरंट कंट्रीज इज ए डेटाबेस क्रिएटेड बाय कोलिशन ऑफ रिसर्च ऑर्गनायझेशन, विंग ऑफ इंटरनॅशनल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज, कमिटी अंडर UNFCCC फ्रेम, आणि त्यानंतर एजन्सी प्रमोटेड अँड फायनान्स्ड बाय युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम अँड वर्ल्ड बँक. तर यापैकी जर क्लायमेट ऍक्शन ट्रॅकर बद्दल सांगायचं झालं तर इट इज अ डेटाबेस जो की एक कोलिशन ऑफ ऑर्गनायझेशन आहे, एक इंडिपेंडेंट बॉडी आहे, कोणाशी अफिलिएटेड नाही आहे. तर तो मुद्दा आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. बघूया क्वेश्चन नंबर 42. आता हा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 42, इट इज रिगार्डिंग द क्लायमेट ग्रुप. अगेन इंटरनॅशनल रिलेशन मध्ये सुद्धा हा प्रश्न क्लब केला जाऊ शकतो, एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा, आणि करंट आणि कंटेम्पररी अफेअर्स जे असतात त्यामध्ये सुद्धा हा डिस्कस केला जाऊ शकतो. आपण याला एन्व्हायरमेंट मध्ये डिस्कस करतोय. नाउ द क्लायमेट ग्रुप इज अन इंटरनॅशनल नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन दॅट ड्राईव्ह क्लायमेट ऍक्शन बाय बिल्डिंग लार्ज नेटवर्क अँड रन्स देम, पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट आहे द IEA किंवा इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी इन पार्टनरशिप विथ द क्लायमेट ग्रुप लॉन्च्ड अ ग्लोबल इनिशिएटिव्ह दॅट इज EP100. त्यानंतर EP100 ब्रिंग्स टुगेदर लिडिंग कंपनीज कमिटेड टू ड्रायव्हिंग इनोव्हेशन इन एनर्जी एफिशियन्सी अँड इन्क्रीजिंग कॉम्पिटेटिव्हनेस. त्यानंतर सम इंडियन कंपनीज आर मेंबर्स ऑफ EP100 आणि इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी इज द सेक्रेटरिएट टू दी Under-2 कोअलिशन. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर हा जो EP100 प्रोग्राम आहे, EP100 प्रोग्राम हा IEA दिलेला नाहीये, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी, दुसरं चुकीचं आहे. जे EP100 प्रोग्राम आहे त्याबद्दलचं जे डिस्क्रिप्शन आहे दॅट इज करेक्ट. सम इंडियन कंपनीज आर मेंबर्स ऑफ EP100 प्रोग्राम, दॅट इज ऑल्सो करेक्ट. आणि IEA जसं हा Under-2 कोअलिशनची सेक्रेटरिएट जी आहे ती क्लायमेट ग्रुप कडेच आहे, IEA कडे नाही. तर त्यामुळे तुमचा ऑप्शन 1, 3 आणि 4 जी आहे ही बरोबर स्टेटमेंट आहे. तर ऑप्शन बी इज दी करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 43. इफ रेन फॉरेस्ट अँड ट्रॉपिकल फॉरेस्ट आर द लंग्स ऑफ द अर्थ देन श्युअरली वेटलँड्स फंक्शन ऍज इट्स किडनीज.
विच वन ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स ऑफ वेटलँड्स बेस्ट रिफ्लेक्ट्स द अबव स्टेटमेंट. तर या ठिकाणी ह्युमन बॉडीमध्ये किडनीचा काय रोल असतो तो जर आपल्याला माहिती असेल तर सहजरित्या यातनं तुम्ही आन्सर जे ते काढू शकता. पहिलं ऑप्शन होतं द वॉटर सायकल इन वेटलँड्स इन्वॉल्व सर्फेस रन ऑफ सबसॉइल पर्कोलेशन अँड इव्हॅपोरेशन. बी अल्गी फॉर्म द न्यूट्रिएंट बेस अपॉन विच फिश क्रस्टेशियन्स मोलस्क बर्ड्स रेप्टाइल्स अँड मॅमल्स थ्राइव. वेटलँड्स प्ले अ वायटल रोल इन मेंटेनिंग सेडिमेंटेशन बॅलन्स अँड सॉइल स्टेबिलायझेशन. अँड ऑप्शन डी इज एक्वेटिक प्लांट्स ऍब्झॉर्ब हेवी मेटल्स अँड एक्सेस न्यूट्रिएंट्स. आता जर तुम्ही फंक्शन्स बघितले ते चारही फंक्शन्स जी आहे ती प्ले केली जातात वेटलँड्स द्वारे. पण यांना आपण किडनी का म्हणतो जर किडनीची आपण चर्चा केली तर किडनी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन रिमूव्हिंग इम्प्युरिटीज इन अवर ब्लड राईट. इम्प्युरिटी रिमूव्ह करण्याचं जे काम आहे फिल्टरेशनचं जे काम आहे ते आपल्याला दिसून येतं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी ऍक्वॅटिक प्लांट्स आहे जे हेवी मेटल्स असेल आणि एक्सेस न्यूट्रिएंट्स त्यांना ऍब्झॉर्ब करतं पोल्युशन कमी करतं त्या संदर्भात आपण वेटलँड्सना किडनी म्हणू शकतो. सो दॅट वॉज द पॉइंट. देन WHO एअर क्वालिटी गाईडलाईन्स च्या संदर्भात आपल्याला हा प्रश्न दिसतोय. काही स्टेटमेंट दिलेली आहे तर आपल्याला सांगायचं आहे की कोणती स्टेटमेंट यामध्ये बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट आहे 24 आवर मीन ऑफ PM2.5 शुड नॉट एक्सीड 15 मायक्रोग्राम पर मीटर क्यूब अँड अन्युअल मीन ऑफ PM2.5 शुड नॉट एक्सीड 5 मायक्रोग्राम पर मीटर क्यूब. देन इन अ इयर द हायएस्ट लेवल ऑफ ओझोन पोल्युशन कॅन अकर ड्युरिंग द पिरियड्स ऑफ इन्क्लेमेंट वेदर. समजून घेऊ इन्क्लेमेंट वेदर काय असतं. PM10 कॅन पिनिट्रेट द लंग बॅरियर अँड एंटर द ब्लड स्ट्रीम. एक्सेसिव्ह ओझोन इन द इयर कॅन ट्रिगर अस्थमा. आता या ठिकाणी एक इश्यू हा असू शकतो. यू कॅन से की हा एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे. करंट अफेअर्स मध्ये सुद्धा हा मुद्दा होता. दोन्ही ठिकाणी आपण याला डिस्कस करतो. दुसरा मुद्दा हा आहे की एक WHOची जी गाईडलाईन आहे ती 2005 आहे आणि आणखी एक 2021 आपल्याला गाईडलाईन दिसून येते. एक रिकमेंडेशन आहे 2021 जे आपल्याला दिसून येतं. आता 2021 जर रेफरन्स घेतला तर पहिले जे स्टेटमेंट आहे याचे गाईडलाईन्स आहे दिस इज करेक्ट. 24 आवर मीन हे जे काही नंबर्स दिलेले आहे एक्झॅक्ट नंबर्स त्या WHOच्या टेबलमध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसत आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट सांगायचं झालं इन अ इयर द हायएस्ट लेवल ऑफ ओझोन पोल्युशन कॅन अकर ड्युरिंग द पिरियड्स ऑफ इन्क्लेमेंट वेदर. आता हे इन्क्लेमेंट वेदर काय असतं विल ट्राय अंडरस्टँडिंग दॅट एक्झॅक्टली व्हॉट इज दिस इन्क्लेमेंट वेदर इज. तर इन्क्लेमेंट वेदर सांगायचं झालं तर इन्क्लेमेंट वेदर म्हणजे खूप कोल्ड वेदर असतं त्याच्यामध्ये रेनी कंडिशन्स असू शकतात. ठीक आहे कोल्ड आणि रेनी कंडिशन्स जर आहे तो एक पार्ट असेल इन्क्लेमेंट वेदरचा. हार्श कंडिशन्स असतील काही स्टॉर्म्स सुरू असतील तर त्यामध्ये सुद्धा ज्या कंडिशन्स डेव्हलप होतील त्याला आपण इन्क्लेमेंट वेदर असं म्हणतो. ठीक आहे तर खूप स्टॉर्मी कंडिशन्स असू शकतात. कोल्ड वेदर असेल स्टॉर्मी वेदर असेल रेनी वेदर असेल स्नोफॉल वगैरे होत असेल ऑल दीज कंडिशन्स आर अ केस ऑफ इन्क्लेमेंट वेदर. पण इन्क्लेमेंट वेदर मध्ये आपल्याला ओझोनचा प्रोडक्शन होताना दिसत नाही. ओझोन ज्या वेळेला प्रोड्यूस होतो ओझोन प्रोडक्शनसाठी एक महत्वाचा एन्व्हायरमेंटल कंडिशन जी असायला हवी ती असेल समर हीट. ठीक आहे एक इंटेन्स सनलाईट पाहिजे. ठीक आहे हे लक्षात ठेवा की देअर शुड बी सनलाईट. आणि हा जो सनलाईट आहे सनलाईट तुमच्या सरफेस लेवलवर ट्रॉपोस्फिअर मध्ये खालच्या स्तरामध्ये जितकेही पोल्युटंट प्रेझेंट असतील मोस्ट इम्पॉर्टंटली यामध्ये आपण चर्चा करतो व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंडची आणि त्यानंतर आपण चर्चा करतो काही नायट्रस ऑक्साईडची. ठीक आहे यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन आपल्याला सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये ओझोन दॅट इज सरफेस लेवल ओझोन तो प्रोड्यूस होताना दिसतो. दॅट इज वाय द स्टेटमेंट टू इज एन इनकरेक्ट स्टेटमेंट. आता तिसरं स्टेटमेंट जर बघायचं झालं PM10 कॅन पिनिट्रेट दी लंग बॅरियर अँड एंटर दी ब्लड स्ट्रीम. तो PM10 आर कोर्सर यांचा जो साईज असेल इट इज व्हेरी कोर्स. ठीक आहे PM2.5 विचारलं असतं तर PM2.5 येस डिफायनेटली PM2.5 कॅन एंटर ब्लड स्ट्रीम. पण जर PM10 सांगायचं झालं तर PM10 कॅन नॉट एंटर ब्लड स्ट्रीम अँड दॅट इज वाय धिस स्टेटमेंट इज करेक्ट. धिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. आणि शेवटला स्टेटमेंट जे आहे एक्सेसिव्ह ओझोन इन द एअर कॅन ट्रिगर अस्थमा. येस कुठलंही पोल्युटंट असलेल्या एअरमध्ये तर मोस्टली आपल्याला अस्थमाचा अटॅक किंवा अस्थमाचा जो ट्रिगर असेल तो होताना दिसून येईल. सो या ठिकाणी जे आन्सर आहे ऑप्शन बी 1 अँड 4 इज द
करेक्ट आंसर. नेक्स्ट, विथ रेफरेंस टू गुच्ची. नाउ हा एक करंट अफेअर्सचा सुद्धा मुद्दा असू शकतो. तुम्ही जर करंट अफेअर्स फॉलो केले असतील, काही न्यूज आर्टिकल्स फॉलो केले असतील, खूप पॉप्युलर डिस्कशन या पर्टिक्युलर आयटमवर झालेलं आहे. सो विच इज समटाइम्स इन न्यूज. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इट इज अ फंगस. पहिलं स्टेटमेंट, इट ग्रोज इन सम हिमालयन फॉरेस्ट एरियाज. इट इज कमर्शियली कल्टिवेटेड इन द हिमालयन फुटहिल्स ऑफ द नॉर्थ ईस्टर्न इंडिया. आता ज्यावेळेला गुच्ची आपण म्हणतो, गुच्ची इज नथिंग बट ही एक स्पीशी आहे किंवा एक व्हरायटी आहे मशरूमची. ठीक आहे, सो गुच्ची मशरूम जर तुम्ही बघितलं, इट इज व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. इट इज एन एक्सपेन्सिव्ह व्हरायटी. नाऊ पहिलं स्टेटमेंट म्हणता इट इज अ फंगस, पण जर तुम्ही मशरूम्स बघितले तर ज्याही मशरूम्स असतात, मशरूम्स आर मोस्टली अ टाईप ऑफ फंगस. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. देन व्हाय इट इज एक्सपेन्सिव्ह, हे जे काही मशरूम्स आहे ते हिमालयाच्या फॉरेस्ट एरियाजमध्ये ग्रो होतात, तिथनं ते वाईल्ड मधून कलेक्ट केले जातात. सो इट ग्रोज इन सम हिमालयन फॉरेस्ट एरिया. आणि अद्यापही त्याचं कमर्शियल कल्टिवेशन जे आहे ते आपल्याला दिसून येत नाही, अदरवाइज सप्लाय बऱ्यापैकी असता. तर या ठिकाणी जे उत्तर आहे या प्रश्नाचं, इट इज ऑप्शन सी, 1 and 2. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 46. आता या ठिकाणी बघा, विचारलेलं आहे विथ रेफरन्स टू पॉली इथिलिन टेरॅप्थेलेट. आपण जे डे टू डे यूज मध्ये बघतो, द यूज ऑफ विच इज सो वाईड स्प्रेड इन आर डेली लाईफ. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता यामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे, इट्स फायबर्स कॅन बी ब्लेंडेड विथ वूल अँड कॉटन फायबर्स टू री इन्फोर्स देअर प्रॉपर्टीज. ठीक आहे. दुसरं आहे, कंटेनर्स मेड ऑफ इट कॅन बी यूज टू स्टोर एनी अल्कोहोलिक बेवरेजेस. बॉटल्स मेड ऑफ इट कॅन बी रिसायकल्ड इन टू अदर प्रॉडक्ट्स. आणि आर्टिकल्स मेड ऑफ इट कॅन बी इझिली डिस्पोज्ड ऑफ बाय इन्सिनरेशन विदाऊट कॉजिंग ग्रीन हाऊस गॅस इमिशन. तर यामधलं बघा, चौथं जे स्टेटमेंट आहे, आर्टिकल्स जे आहे त्यांनी ग्रीन हाऊस गॅस इमिशन होणार नाही, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं जे स्टेटमेंट आहे, बॉटल्स कॅन बी रिसायकल. तर येस, बॉटल रिसायकल होऊ शकतात. तर बघूया दुसरं स्टेटमेंट. दुसऱ्या स्टेटमेंट मधलं म्हटलं आहे की कंटेनर्स मेड ऑफ इट कॅन बी यूज टू स्टोर एनी अल्कोहोलिक बेवरेजेस. आता या ठिकाणी एक इन जनरल आपण जनरलाइज्ड वेनी जायला गेलो तर इट कॅन यूज टू स्टोर एनी अल्कोहोलिक बेवरेजेस, पण हा जो एनी वर्ड आहे, इट मे कॉज ट्रबल. त्यांनी हे स्टेटमेंट करेक्टही होऊ शकतं किंवा इनकरेक्ट असू शकतं. तर याबद्दल एक डाऊट आहे. आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे, इट्स फायबर्स कॅन बी ब्लेंडेड विथ वूल अँड कॉटन फायबर्स टू री इन्फोर्स देअर प्रॉपर्टीज. तर हे केलं जाऊ शकतं, पण फार वाईड स्प्रेड वे मध्ये तुम्हाला हे आढळणार नाही कुठे अशा प्रकारची फॅब्रिक्स. तर याबद्दल साशंक आहे, त्यामुळे याचा आन्सर जे आहे, आन्सर कुड बी ऑप्शन ए, 1 and 3, किंवा आन्सर कुड बी ऑप्शन डी, 2 and 3. तर यापैकी ए किंवा डी यामधला आन्सर असू शकतं. तर बघूया युपीएससी एक्झॅक्टली काय आन्सर देते. ठीक आहे, तर वी आर स्टील स्केप्टिकल अबाउट दिस क्वेश्चन. फाईन, बघूया नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट बर्ड. यावेळी स्पीशीजच्या संदर्भात युपीएससीने खूप एक सोपा प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्ही करंट अफेअर्स सांगण्याने केलेले असतील तर नक्कीच हा प्रश्न जो आहे तुम्ही बरोबर सोडवला असेल. आता या ठिकाणी पहिलं आहे गोल्डन महसीर, इंडियन नाईट जार, स्पून बिल आणि व्हाईट इबीज. सो विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बर्ड. तर ही जी गोल्डन महसीर आहे, ऑप्शन ए, इट इज नॉट अ बर्ड. ही जी आहे एक फिशची स्पीशी आपल्याला दिसून येते, जी आपल्याला हिमालयामध्ये आढळते. ठीक आहे. एक डेक्कन महसीर म्हणून असते महाराष्ट्रामध्ये किंवा डेक्कन पेनिन्सुलामध्ये ती आढळते. त्या संदर्भात ही पूर्ण स्पीशी जी होती ती न्यूजमध्ये होती. आणि जेव्हा ते आपण डेक्कन महसीर वगैरे असतो त्यावेळेला सजेस्टेड हे असतं की बाकी जे काही स्पीशीज असतील महसीरच्या त्या सुद्धा तुम्हाला वाचायला हव्या. आणि गोल्डन महसीर इन जनरल कंटेम्पररी किंवा करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला नेहमी डिस्कशन मध्ये दिसते. तर अतिशय सोपा प्रश्न होता अँड यू आर एक्सपेक्टेड टू मार्केट करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग आर नायट्रोजन फिक्सिंग प्लांट्स. अगेन बेसिक ऍग्रिकल्चरचे क्वेश्चन तुम्ही बघू शकता. यामध्ये ऑप्शन दिलेली होती अल्फा अल्फा, अमेरॅन, चिकपी, क्लोवर, कुल्फा आणि स्पिनेच. आणि कोणती बरोबर आहे, कोणती नायट्रोजन फिक्सिंग प्लांट्स आहेत ती सांगायची होती. अल्फा अल्फा इज नायट्रोजन फिक्सिंग प्लांट, अमेरॅन्थ इज नॉट, चिकपी इज, क्लोवर अतिशय नावाजलेली नायट्रोजन फिक्सिंग प्लांट आहे, कुल्फा नसतो आणि स्पिनेच सुद्धा नसतो. सो 1, 3 and 4 हियर इज द करेक्ट आन्सर. 1, 3 and 4.
नेक्स्ट बायोरॉक टेक्नॉलॉजी करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, खूप नावाजलेला इश्यू होता हा. इज टॉक्ड अबाउट इन विच वन ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन, रिस्टोरेशन ऑफ डॅमेज कोरल्स, डेव्हलपमेंट ऑफ बिल्डिंग मटेरियल्स युझिंग प्लांट रेसिड्यू, आयडेंटिफिकेशन ऑफ एरियाज फॉर एक्सप्लोरेशन, एक्स्ट्रॅक्शन ऑफ शेल गॅसेस, प्रोव्हाइडिंग सॉल्ट लिक्स फॉर वाइल्ड एनिमल्स इन फॉरेस्टेड एंड प्रोटेक्टेड एरियाज. तो या ठिकाणी जे करेक्ट आहे, बायोरॉक टेक्नॉलॉजी न्यूज मध्ये होती फॉर रिस्टोरेशन ऑफ डॅमेज कोरल रीफ्स. नेक्स्ट इज मियावाकी मेथड. आता हा एक सरप्राइजिंग क्वेश्चन असेल, बट तुमचं जर ऍग्रिकल्चरचा बॅकग्राऊंड असेल, ग्रॅज्युएशनचा, फॉरेस्टची एक्झाम दिलेली असेल किंवा कुठल्या अदर एक्झामसाठी तुम्ही काही ऍग्रिकल्चर बेसिक्स वाचले असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही मियावाकी मेथड वाचण्यात आलेली असेल. नाऊ इट इज वेल नोन फॉर ऑप्शन ए आहे प्रमोशन ऑफ कमर्शियल फार्मिंग इन एरिड अँड सेमी एरिड एरियाज, डेव्हलपमेंट ऑफ गार्डन्स युझिंग जेनेटिकली मॉडिफाईड फ्लोरा, क्रिएशन ऑफ मिनी फॉरेस्ट इन अर्बन एरियाज, आणि हार्वेस्टिंग विंड एनर्जी ऑन कोस्टल एरियाज ऑन सी. सो ही जी मियावाकी मेथड आहे, याला एक जॅपनीज टेक्निक ऑफ फॉरेस्ट किंवा गार्डनिंग सुद्धा म्हटली जाते. जॅपनीज टेक्निक आहे. आता अनेक शहरांमध्ये तुम्ही बघितले असेल, देर इज समथिंग कॉल्ड जॅपनीज गार्डन. तर हे जॅपनीज गार्डन नेमकं काय आहे, तर अर्बन एरियामध्ये एक छोटासा फॉरेस्टचा पॅच जो बनवला जातो विथ द हेल्प ऑफ मियावाकी मेथड, त्याला आपण अनेक ठिकाणी जॅपनीज गार्डन म्हटलं जातं. तर मियावाकी मेथड इज रिलेटेड टू क्रिएशन ऑफ मिनी फॉरेस्ट इन अर्बन एरियाज. विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज बीन कॉन्स्टिट्यूटेड अंडर द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट ऑफ 1986? प्रिटी फॅक्च्युअल क्वेश्चन. माहिती असेल तर तुम्ही अटेम्प्ट करू शकता, नसेल माहिती तर देर इज नो सोल्युशन. ठीक आहे, ऑप्शन सी यामध्ये करेक्ट आन्सर आहे. सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटी जी आहे, ही आपल्याला ईपीए किंवा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे 1986 चा, त्याच्या अंडर कॉन्स्टिट्यूट केलेली दिसून येते. नेक्स्ट, टी बोर्ड इन इंडिया. आता इकॉनॉमी मध्ये सुद्धा हा प्रश्न डिस्कस केला जाऊ शकतो, ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा केला जाऊ शकतो, जिओग्राफी मध्ये सुद्धा केला जातो. तो विल डिस्कस इट इन ऍग्रिकल्चर. तर टी बोर्डच्या संदर्भात कोणते कोणते स्टेटमेंट बरोबर आहेत ते विचारलेले आहे. टी बोर्ड इज अ स्टॅच्युटरी बॉडी. तर येस, एक टी ऍक्ट आहे 1953 चा, त्याच्या अंतर्गत ही टी बोर्ड जी आहे ती कॉन्स्टिट्यूट केली जाते. इट इज अ रेग्युलेटरी बॉडी अटॅच्ड टू द मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर. तर नो, इट इज नॉट अटॅच्ड विथ मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर. ही कॉमर्स अँड इंडस्ट्रीज मिनिस्ट्री जी आहे त्याच्या अंडर आपल्याला ही बॉडी दिसून येते, कारण की टी बोर्डचा मेन रोल हा आहे टीचं प्रमोशन करणे. ठीक आहे, सो त्यासाठी एक महत्वाचा रोल ही प्ले करते. टी बोर्ड हेड ऑफिस इज सिच्युएटेड इन बँगलुरु. आता यामध्ये सुद्धा तुम्ही एक इझी गेस घेऊ शकता, अँड द गेस इज की बघा, टीचं जे कल्टिवेशन आहे मोस्टली आपल्याला नॉर्थ इस्टर्न रिजन्स मध्ये दिसून येतं. सो बेंगलुरु त्याचं ऑफिस राहण्याचं काही खूप कारण नाही आहे. हेड ऑफिस जे आहे इट इज इन कोलकाता. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि बोर्ड हॅज ओव्हरसीज ऑफिसेस इन दुबई अँड मॉस्को. सो दिस इज करेक्ट. सो 1 and 4 इज करेक्ट. ऑप्शन डी इज द आन्सर. नेक्स्ट इज ग्रीन वॉशिंग. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स द टर्म ग्रीन वॉशिंग? सो कन्वेइंग अ फॉल्स इम्प्रेशन दॅट अ कंपनीज प्रोडक्ट्स आर इको फ्रेंडली अँड एन्व्हायरमेंटली साऊंड, नॉन इन्क्लुजन ऑफ इकॉलॉजिकल एन्व्हायरमेंटल कॉस्ट इन द अन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ अ कंट्री अँड इग्नोरिंग द डिझास्ट्रस इकॉलॉजिकल कॉन्सिक्वेन्सेस वाईल अंडरटेकिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, मेकिंग मँडेटरी प्रोव्हिजन्स फॉर एन्व्हायरमेंटल कॉस्ट इन अ गव्हर्नमेंट प्रोजेक्ट अँड प्रोग्राम. तर ग्रीन वॉशिंगचा अर्थ जो असतो, इट इज कन्वेइंग फॉल्स इम्प्रेशन दॅट अ कंपनीज प्रोडक्ट्स आर इको फ्रेंडली अँड एन्व्हायरमेंटली साऊंड. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. गुजरात हॅज द लार्जेस्ट सोलर पार्क इन इंडिया. त्यानंतर केरला हॅज अ फुली सोलर पार्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट. गोवा हॅज द लार्जेस्ट फ्लोटिंग सोलर फोटोवोल्टाईक प्रोजेक्ट इन इंडिया. पहिलं जे आहे गुजरात नाही आहे. गुजरात डज नॉट हॅव अ लार्जेस्ट सोलर पार्क इन इंडिया. ते राजस्थानमध्ये आपल्याला दिसून येतं. देन केरला हॅज अ फुली सोलर पार्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट. दिस इज करेक्ट. कोचीन एअरपोर्ट जर तुम्ही बघितलं, इट इज फुली सोलर पार्क. आणि गोवा हॅज द लार्जेस्ट फ्लोटिंग सोलर फोटोवोल्टाईक प्रोजेक्ट. तर हे तेलंगणामध्ये आहे, गोवामध्ये नाही आहे. तर या ठिकाणी ऑप्शन बी जे आहे हे आपल्याला करेक्ट दिसून येतं. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नाऊ कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रेफरन्स टू वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन
कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट म्हटलेलं आहे. आता ह्या क्वेश्चन मध्ये अराइविंग ऍट अन आन्सर इज डिफिकल्ट. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगून देतो याचं नेमकं आन्सर काय असू शकतं. बट अगेन वी आर नॉट शुअर. पहिलं स्टेटमेंट आहे वाईल्ड ॲनिमल्स आर द सोल प्रॉपर्टी ऑफ द गव्हर्नमेंट. हे एक स्टेटमेंट बरोबर असू शकतं. दुसरं, वेन अ वाईल्ड ॲनिमल इज डिक्लेअर प्रोटेक्टेड सच ॲनिमल इज एंटायटल्ड फॉर इक्वल प्रोटेक्शन वेदर इट इज फाउंड इन प्रोटेक्टेड एरियाज ऑर आउटसाइड. हे स्टेटमेंट एक बरोबर असू शकतं. पण त्यानंतर थर्ड जे स्टेटमेंट आहे अप्रिहेन्शन ऑफ अ प्रोटेक्टेड वाईल्ड ॲनिमल बिकमिंग अ डेंजर टू ह्युमन लाईफ इज सफिशियंट ग्राउंड. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की दिस अप्रिहेन्शन मिअरली इज नॉट गुड. ठीक आहे, एक सॅटिस्फॅक्टरी काही एव्हिडन्सेस असले पाहिजे असं म्हटलं जातं. चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन जो असतो कुठल्याही फॉरेस्ट एरियाचा, तो यावर डिसिजन घेतो. तर याच्या रिगार्डिंग एक सस्पिशन आहे. आणि दुसरं सस्पिशन पहिल्या स्टेटमेंट बद्दल सुद्धा आहे, कारण की क्लिअर कट डेफिनेशन जी आहे त्यामध्ये आपण आयडेंटिफाय करू शकत नाही की खरंच वाईल्ड ॲनिमल्सला गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी म्हटलं जावं की नाही. सो आन्सर कॅन बी ऑप्शन ए, 1 and 2. पण याबद्दल साशंका अजूनही आपल्याला नाही. सो एक अंदाज सांगतोय पण हेच असेल आन्सर, दॅट इज नॉट. देन नेक्स्ट क्वेश्चन, सर्टन स्पीशीज ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम्स आर वेल नोन ऍज कल्टिवेटर्स ऑफ फंगाय. आता हा जो प्रश्न आहे अगेन बाउन्सर आहे. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही काही अंदाज बांधू शकता, अदरवाइज देर इज नो रिझन, कारण की करंट अफेअर्स मध्ये सुद्धा नव्हतं. याचं एक लास्ट आर्टिकल जे तुम्ही इंटरनेटवर सर्च कराल तर कुठेतरी 2011 मध्ये फ्रंटलाईनचं एक आर्टिकल आपल्याला आढळतं ज्यावर फंगी कल्टिवेशन जे आहे त्यामध्ये डिस्कशन दिसून येतं. सो जी स्पीशी महत्वाची आहे फॉर कल्टिवेशन ऑफ फंगाय दॅट इज अँट. तर काही तुम्ही बघितलं बाकीच्या ज्या स्पीशीज आहे दे डू नॉट प्ले मच ऑफ अ रोल. ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी काही लिंक्स देईल, त्यामध्ये तुम्ही हे बघून घ्याल एकदा. ठीक आहे, अपेक्षित हे होतं की तुम्ही हा प्रश्न सोडवला नसेल, कारण की जर माहिती नसेल तर अशा प्रश्नांमध्ये हात घालण्यात ते खूप जास्त अर्थ नसतो. फायनली फार इझी प्रश्न होता, कन्सिडर द फॉलोइंग कार्बन मोनोऑक्साइड नायट्रोजन ऑक्साइड ओझोन आणि सल्फर डायऑक्साइड. एक्सेस ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इन द एन्व्हायरमेंट आर कॉजेस ऑफ ऍसिड रेन. तर अतिशय सोपी आहे, नायट्रस ऑक्साईड किंवा नायट्रोजन ऑक्साईड म्हणा आणि सल्फर ऑक्साईड म्हणा, दे आर गोइंग टू रिझल्ट इन टू ऍसिड रेन. अनेकदा आपण स्टॅटिक मध्ये डिस्कस करतो, सोपा प्रश्न होता. इनऑल जर आपण क्वेश्चन्स बघितले एन्व्हायरमेंटचे तर एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन मागच्या वेळेपेक्षा थोडे बरे होते. टफनेस लेवल सांगायची झाली तर इट इज अगेन मॉडरेट टू टफ. ठीक आहे, मी हे म्हणणार नाही की इझी क्वेश्चन होते, एखाद दोन वगळता देर इज नॉट नो इझी क्वेश्चन. पण एक चांगला बेस जर तुमचा असेल, अभ्यास चांगला झाला असेल, तर मॉडरेट टू टफ मधले जे काही प्रश्न होते तुम्ही चांगल्याने सोडवू शकता. तर हे होते एन्व्हायरमेंटचे जे काही क्वेश्चन आणि त्यांचे आन्सर्स. सोबतच येणाऱ्या काही दिवसांमध्ये ज्ञानदीपच्या ऑप्शनलच्या बॅचेस सुरू होत आहेत. सोशियोलॉजी असेल, जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, अँथ्रोपोलॉजी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही अकॅडमीला इन्स्टिट्यूटला कनेक्ट करू शकता, तुमचे जे काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील ते विचारू शकता. तर भेटू या नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन हॅव अ गुड टाइम. ज्ञानदीप अकॅडमी, इंडियाज टॉप कोचिंग इन्स्टिट्यूशन फॉर सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपरेशन. जॉईन अस ऑनलाइन टू गेट मोस्ट एनरिचिंग एक्सपीरियन्स फ्रॉम बेस्ट फॅकल्टी विथ एक्सलेंट नोट्स अँड स्पेशली डिझाईन कोर्सेस. To join the batch, download Nandi Pius Academy app from Google Play Store. For more information, contact 9511-280-465.